कि सन्माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहांचा त्यांनी एक उल्लेख केला तो रेकॉर्ड मध्ये येणं योग्य नाही. नंबर दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, मी पॉइंट ऑफ प्रोसिजर वर उभा आहे. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणाला सुरुवात, अभिनंदन प्रस्तावाची सुरुवात ही सन्मान्य सदस्य सुनील प्रभूंनी केली. त्याच्या एक मिनिट ऐकायचंय. पॉइंट ऑफ प्रोसिजर केली हा विरोधी पक्षाचा ठराव नाही आणि म्हणून नो आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्याला विरोधी पक्षाने सुद्धा त्या ठिकाणी आपली मतं मांडली. सन्मान्य सभागृहाचे नेते मान्य मुख्यमंत्री महोदय उत्तर दिले. आता याच्यावर कुठलीही चर्चा प्रश्नोत्तर होणार नाहीत. राईट ऑफ रिप्लाय ह्याला राईट अधिकार आहे, ह्याला नाही. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. कोणच महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वय. महोदय अध्यक्ष महोदय, भास्कर जाधव यांनाच नियमाचं पुस्तक माहिती आहे आणि आम्ही कधी वाचलंच नाही असं त्यांनी समजू नये. ते हुशार आहेत पण आम्ही नियमाचं पुस्तक वाचलंय. माननीय सुधीर भाऊ राईट ऑफ रिप्लायवर उभे नाही, हरकतीच्या मुद्द्यावर उभे आहेत. आणि हरकत ही कधीही उपस्थित करता येते, ती हरकत आहे की नाही हे भास्करराव नाही ठरवत, हे अध्यक्ष ठरवतात. अध्यक्षांनी ती हरकत ऐकून घ्यायची असते आणि त्याच्यानंतर ती योग्य आहे की नाही ठरवायची असते. त्यामुळे जरा समजते त्यांना. अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा हा आहे, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा आहे की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणानंतर आपण पीठासन अधिकारी म्हणून हा प्रस्ताव विचारात घेण्यात आला. अनुकूल असतील आणि होय म्हणावे, प्रतिकूल असतील नाही म्हणावे, हा प्रस्ताव संपला. आणि म्हणून माझा हरकतीचा मुद्दा आहे की आता याच्यावर कोणालाही बोलता येणार नाही, हा माझा हरकतीचा मुद्दा. महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वय. माननीय मंत्री महोदय ऊर्जा. अध्यक्ष महोदय दिनांक 12/10/2020 रोजी सकाळी 10:05 सुमारास मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या 400 KV वाहिन्यांमध्ये झालेल्या बिघाडामुळे तसेच मुंबई स्थित वीज निर्मितीचे एम्बेडेड जनरेशन प्रमाण कमी असल्यामुळे मुंबई महानगराचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुंबईचे जनजीवन काही तासांसाठी ठप्प झाले होते. सदर्व प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी ऊर्जा विभागाअंतर्गत तांत्रिक समितीची स्थापना केली. या समितीत IIT मुंबई, PNIT नागपूर, VJTI मुंबई मधील तज्ञ प्राध्यापक तसेच ऊर्जा विभागाअंतर्गत वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त भारत सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरण CEA यांनीही देखील दिनांक 12/10/2020 रोजी तज्ञ समितीची नियुक्ती केली. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने MARC देखील तज्ञ समितीची नियुक्ती केली. या व्यतिरिक्त सदर घटनेमागे घातपाताची शक्यता असू शकते अशी शंका वाटल्याने मी या प्रकरणाची चौकशी गृह विभागाच्या महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्यात यावी अशी विनंती गृह विभागाला केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर सेल यांचा अहवाल शासनास दिनांक 1/2021 रोजी सादर करण्यात आला आहे. सायबर सेलच्या अहवालातील काही महत्वाचे निष्कर्ष आहेत. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा विघातक प्रोग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 14 ट्रोजन हॉर्सनी महापारेषणच्या संगणक प्रणालीत प्रवेश केल्याचे
व त्याद्वारे विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे। त्यापैकी काही ट्रोजन हॉर्सेस यांनी यापूर्वी जगात अशा प्रकारे मोठे सायबर हल्ले केलेले आहेत। नंबर दोन, विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयटी व ओटी सर्व्हरच्या फायबर वॉल मध्ये या ट्रोजन हॉर्सेसने सहजतेने प्रवेश केल्याचे आढळून आले आहे। नंबर तीन, कळवा येथील राज्य भार प्रेषण केंद्रातील सर्व्हरच्या फायरवॉल मध्ये सायबर सिक्युरिटी को सिस्टीम वर आघात करू शकतील, तसेच रचना कार्यपद्धती मध्ये बिघाड करू शकतील अशा प्रकारच्या संशयास्पद विघातक कोड व सॉफ्टवेअरच्या प्रोग्राम्सनी सहजतेने प्रवेश केल्याचे आढळून आले आहे। ही सगळी माहिती या सायबर सेलनी आम्हाला दिली असून यावर आमचा विभाग अभ्यास करतो आहे। भविष्यात मुंबई शहरात वीज ठप्प होण्याची घटना घडू नये, तसेच मुंबई महानगराला दर्जेदार व पुरेसा वीज पुरवठा 24 तास उपलब्ध व्हावा या संदर्भात विभागाकडून आवश्यक ती पावले उचलली जातील अशी ग्वाही या निमित्ताने मी सभागृहाला देऊ इच्छितो। निवेदनाच्या प्रति सभागृहात वितरित करण्यात येतील असे निवेदन करणे मला आवश्यक वाटते, तेही मी या ठिकाणी करतो। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, 2021 से विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियम अधीन नाही पहिले नाही आहे पहिले घेऊ ना मांडतात मी घ्यायचं हो त्याच्या इकडे द्या। 2021 से विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा व विधिग्राह्यीकरण विधेयक 2021। अध्यक्ष महोदय, मी भारताच्या ही विधानसभा सन ते द्या